लक्ष्मी तथास्तु मॉल गारमेंट एंड एप्रल्स गणेश चतुर्थी स्पेशल ऑफर ऑफर 30 सप्टेंबर पर्यंत मर्यादित। आदित्य बिझनेस सेंटर, पहिला आणि दुसरा मजला, गांधी चौक, सावंतवाडी। मोबाईल नंबर 98 60 25 93 76 आणि 92 26 24 93 76। मध्य रेल्वे मार्गावरील दिवा स्थानकात प्रवाशांच्या आक्रमक पावित्र्यानंतर कोकण रेल्वेची वाहतूक ठप्प झाली, त्यामुळे जाणाऱ्या येणाऱ्या चाकरमान्यांचे हाल झालेत। कुडाळ रेल्वे स्थानकात तर प्रवाशांची तुफान गर्दी पाहायला मिळते। थेट जाऊयात कुडाळ रेल्वे स्थानकात, याचे अधिक अपडेट जाणून घेऊयात आमचे कुडाळ प्रतिनिधी प्रसाद पाताडे यांच्याकडून। मी आता आहे कुडाळ रेल्वे स्थानकावरती। आपण या दृश्यांमध्ये पाहू शकता, ही जी दृश्य आहेत त्या दृश्यांमध्ये आपण पाहतोय जे नागरिक आहेत, जे प्रवासी आहेत, ते मुंबईला जाण्यासाठी जे आहेत या रेल्वे स्थानकावरती आलेले आहेत। आणि अद्यापही एकही ट्रेन जी आहे ती मुंबईच्या दिशेने रवाना न झाल्यामुळे आपण हे कुडाळ जे रेल्वे स्टेशन आहे त्यावरती तुफान गर्दी पाहतोय। या ठिकाणी काही माता आहेत ज्यांच्या हातामध्ये 3-3, 4-4 वर्षाची बालकं आहेत, मात्र रेल्वे प्रशासन असेल त्यांनी यांची बसण्याची सुद्धा किंवा पाण्याची, चहा पाण्याची जी व्यवस्था आहे ती केली गेलेली नाही आहे। स्टेशन मास्टर यांच्याशी संपर्क साधला असता स्टेशन मास्टरांनी फक्त तेजस आणि जनशताब्दी एक्सप्रेस आहे ही मुंबईच्या दिशेने रवाना होणार आहे, मात्र ही कधी रवाना होईल हे त्यांनी सांगितलेलं नाही आहे। त्याचमुळे प्रवाशांची जी आहे ते या ठिकाणी जे तात्काळ त्या ठिकाणी उभे आहेत, बोर्ड लावण्यात आलेला आहे रेल्वे प्रशासनाकडनं, मात्र कोणती ट्रेन कधी निघेल याबाबत जे आहे ते प्रवाशांना सांगण्यात आलेलं नाही आहे। कोणतीही अनाउन्समेंट जी आहे ती रेल्वे प्रशासनाकडनं केली गेली नाही। आपल्यासोबत इथे नागरिक आहेत, प्रवासी आहेत। सर, रेल्वे प्रशासनानं काही तुमची व्यवस्था केली आहे का? अहो, सगळ्यात मेन जे आहे ना, या लोकांची एवढं फालतू काम आहे की सगळ्यात म्हटलं ना, तर आता टॉयलेटची व्यवस्था पण नाही आहे। सगळ्यात म्हणजे अपंगांच्या टॉयलेटमध्ये जायला लागते अपंगांच्या, आणि आता म्हटलं ना टॉयलेटचं काम चालू आहे म्हणतात। आता ही काल झालेली घटना आहे, ह्यांना माहिती पाहिजे की आज तरी नको करायला पाहिजे होतं चालू काम बाथरूमचं। सगळ्यात मेन म्हणजे किती वेळ झाला तुम्ही या, आणि त्या लाईनीमध्ये 10 मिनिटं आम्ही उभं आहे, 10 ते 15 मिनिटं, तेव्हा पुढे एकच टॉयलेट चालू आहे फक्त अपंगांचं, लेडीजचं पण ठीक झालं ते। ताई, या ठिकाणी तुम्ही काय सांगाल, इथलं जे स्वच्छतागृह आहे ते बंद अवस्थेत आहे, काय सांगाल, काय परिस्थिती? चुकीचंच आहे म्हणा, कारण शेवटी लेडीजला पर्याय नाही, जेन्ट्स कुठेही जाऊ शकत, लेडीजनी कुठे जायचं, हा एक मोठा आणि मेन स्वच्छता नाही आहे, माणसाचे आजकाल आजार किती आहेत खरं ते। तर आपण पाहतो ह्या प्रवाशांच्या प्रतिक्रिया आहेत, इथलं जे स्वच्छतागृह आहे ते अस्वच्छ आहे, त्याचं जे बांधकाम आहे ते सुरू असल्यामुळे इथे महिलांची जी आहे ती फार मोठी गैरसोय होताना पाहायला मिळते आहे। तसंच या ठिकाणी जी जो गलथान कारभार आहे तो प्रवाशांकडून या ठिकाणी व्यक्त केला जातो। कोकणासाठी दुसरा ट्रॅक लवकरात लवकर सरकारने चालू करावे अशी माझी विनंती आहे। सर, किती वेळ झाला तुम्ही या स्थानकावर? आता झाले, आता 1.5 तास झाले, त्याच्या अगोदर जी आता माझी मंडळी काल गेलेली सकाळी रात्री 8 गेली, अजून मुंबईला नाही पोहोचली, अजून खेडलाच उभी आहे आतापासून। कोणत्या ट्रेनचं तिकीट आहे तुमचं? आता ही आमची कोचिवली जी टायमिंग अनाऊन्समेंट झाली आहे का? रेल्वे अनाऊन्समेंट आली, अजून अनाऊन्समेंट नाही झाली। किती वेळात येईल असं कळवण्यात आलं? तिथे टायमिंग दिलं 1:54 म्हणून अजून तरी काही अनाऊन्समेंट नाही केली आहे। लहान बालक आहेत या ठिकाणी, त्यांची काही व्यवस्था केली आहे का? काही मगातपासून आपण पाहतोय तुमच्या हातात एक बाळ आहे, आपल्याला बसण्यासाठी सुद्धा व्यवस्था नाही आहे, काय प्रतिक्रिया आहे? हालत होते एवढ्या मुलांना, रेल्वे स्टेशनने इम्पॉर्टंट आहे। तर या ठिकाणी जे प्रवासी आहेत त्यांचं म्हणणं आहे गाडी ज्यावेळी येईल त्यावेळी जी गाडी आहे ती कमीत कमी 10 मिनिटं तरी थांबवा। दुसरी मागणी जी आहे रेल्वे स्थानक जे आहे त्याचा पहिला जो डबा आहे तिथपर्यंत जी आहे ती छपराची व्यवस्था करण्यात यावी। पावसाचे दिवस असल्याने आणि रेड अलर्ट जिल्ह्यामध्ये असल्यामुळे पाऊस जो आहे तो संततधार कोसळताना पाहायला मिळतोय। आणि आपण या ठिकाणी पाहतोय प्रवासी जे आहेत ते अजूनही या ठिकाणी ताटकळत आहेत, अद्याप कोणतीही गाडी जी आहे त्याचं अनाऊन्समेंट या ठिकाणी करण्यात आलेलं नाही। कॅमेरा पर्सन साहिल बागवेसह प्रसाद पाताडे, कोकण साधला यू, कुडाळ, सिंधुदुर्ग। आमचे दिवसभरातले सर्व अपडेट्स, ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा, लाईक करा कोकणचं नंबर 1 महाचॅनल कोकण सॅटेलाइटचं यूट्यूब चॅनल।